आणि आता बातमी आहे बजरंग सोनावणे यांच्या संदर्भात. बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रपात पक्ष प्रवेश केलाय. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे. आता राष्ट्रवादीमध्ये जेव्हापासून फूट पडली तेव्हापासूनच दोन गट पडले, तेही शिवसेनेप्रमाणे. त्यामुळे आता पवार वर्सेस पवार असं बारामतीत काहीसं चित्र दिसतंय, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काहीसं चित्र दिसतंय. तर बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रपात प्रवेश पक्ष प्रवेश केलाय. तर पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालेला आहे. तर अजित पवारांना हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण बजरंग सोनावणे हे अजित पवारांचे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असे समजले जातात. आणि त्यांनीच आता अजित पवारांची साथ सोडलेली आहे, हात सोडलाय. तर शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. तर प्रवेश घेतल्यावर बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया समोर आली, पाहूयात. काम करावं आणि त्यांनी बैठक बोलवली, त्या बैठकीला मी हजर नव्हतो, तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेस पाहिजे तो पेस मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही. या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती. मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं, त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे साहेब, कारण मी सर्व लोकांचा सन्मान करणार. आदरणीय साहेब, तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस 6 विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्याचे होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे. त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यावर मी तुमच्या सेवेत राहील. आणि मी एकच सांगेल, आज काही जास्त बोलत नाही, आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही, कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे, मीडिया सर्व सोबत आहे. बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा, मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो.